या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल व रिटेल विक्रेते शिवचिदंबर फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स. संपर्क क्रमांक 98 90 51 32 36. काल बुधवार दिनांक 31 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजता बाधित शेतकऱ्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणारा चाळकवाडी टोलनाका बंद केला. जोपर्यंत बाधित शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी मांडली. गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या चाळकवाडी टोलनाक्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिनांक 31 मार्च रोजी मध्यरात्रीपासून टोलनाका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही पुणे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट स्वरूपात आहेत. दरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत त्यांना अद्यापही सदर जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत त्यांच्या मुलांना टोलनाक्यावर नोकरी द्यावी तसेच स्थानिक नागरिकांना टोलमधून मुक्तता मिळावी या मागण्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू देणार नसल्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार शरददादा सोनवणे, नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे, आनंदभाऊ रासकर, पिंपळवंडीचे उपसरपंच प्रवीण चाळक आदींनी आळेफाटा पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक मधुकर पवार व टोलनाका प्रशासनाचे अधिकारी यांना याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले. आज 24 तास साठी प्रतिनिधी निलेश शिंदे आणि सिद्धार्थ काजळे, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.